अंबरनाथ तालुक्यातल्या बदलापूर शहरालगत असलेल्या कोपऱ्याची वाडी परिसरात लक्ष्मी स्टोन इंडस्ट्रीज या कंपनीची खदान सुरू आहे. मात्र या खदानीमुळे त्रास होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तसंच पावसाळ्यात गावाला माळींसारखा धोका निर्माण होण्याची शक्यताही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये खदानीला परवानगी कशी दिली जाते आणि आमच्या पाठपुराव्याला प्रशासन उत्तर का देत नाही याबाबतचा जाब ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना विचारला. दरम्यान ही खदान बंद करण्यात यावी याबाबतचा ठराव सुद्धा ग्रामपंचायतमध्ये करण्यात आलाय. मात्र या ठरावाला कोणतंही उत्तर दिलं नसल्याचा आरोप सुद्धा ग्रामस्थांनी केला. दरम्यान याबाबत लक्ष्मी स्टोन इंडस्ट्रीजचे विश्वनाथ उर्फ बंधू पनवेलकर यांना विचारलं असता शासनाच्या रितसर परवानगी घेऊन आमचं काम सुरू आहे. प्रश्न राहिला इको सेन्सिटिव्ह झोनचा तर पर्यावरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून आम्हाला पूर्ण परवानग्या मिळाल्या. तसंच ब्लास्टिकमुळे होणाऱ्या हादऱ्यांचं सुद्धा आम्ही पवई IIT कडून ऑडिट केलंय. त्यामध्ये 0.5 इतकाच हादरा बसत असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे गावाला किंवा घरांना कोणताही धोका नाही. या सगळ्यानंतर देखील जिथे आमचं क्रशर सुरू आहे तिथून ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी सुद्धा देत आहोत. गावातील वरिष्ठ नागरिकांना यांचा कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे गावातील कोणीतरी व्यक्ती फक्त त्रास देण्यासाठी आणि ब्लॅकमेलिंग करण्यासाठीच हा उपद्व्याप करत असल्याचं पनवेलकर म्हणाले. आमचा विषय हा आहे की खदान खूप प्रमाणात काम चालू आहे खदानीचं. गेल्या 2019 पासून आम्ही पत्र देतोय सरकारांना, शासनाला, परंतु आमच्यावर दुर्लक्ष होते. आणि आत्ता पण आम्ही 2022 पत्र केलेलं आहे खूप ठिकाणी, कमसे कमी 19 ते 20 ठिकाणी. तर अजूनपर्यंत आमच्या इथं काही चाचणी झालेली नाही आहे, कोणी अधिकारी आलेला नाही आहे. तर आम्हाला हेच फक्त शासनाला एक जागृत करायचं की आमच्या आदिवासी बांधवांवर काहीतरी दुर्लक्ष होते, की आमच्या गावावर खूप मोठं संकट आहे. ही खदान गेल्या अनेक वर्षापासून खूप जोरात काम चालू आहे, दिवस रात 24 तास चालू असते. त्याच्यावर आम्ही आवाज उचलतोय पण आमच्यावर दुर्लक्ष होते. परंतु आमची ही इच्छा आहे पूर्ण गावाची, गावाच्या सगळ्यांच्या आरोग्याची एक मोठा प्रश्न आहे की हा प्रश्न सुटावा. इथं गाड्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या पिण्याचे पाणी पण खराब होत आहे. नाळ्यात पूर्ण चिखल, पूर्ण माती तुम्ही समक्ष बघू शकता. आपण जाऊ थोड्या वेळात, ते तुम्हाला दाखवू शकतो की किती प्रमाणात किती चिखल आणि किती प्रमाणात पाण्याची पाणी खराब होते. आणि हा डोंगर आहे, हा बघा समोरचा डोंगर आहे, तो ब्लास्टिंग खूप जास्त होते. ब्लास्टिंग जास्त होण्याचे कारण हा डोंगर कधी पण कोसळू शकतं आणि गावावर खूप मोठं संकट येऊ शकतं. तर आमचं हे शासनाला एक विनंती आहे की ह्याबाबत तुम्ही काहीतरी ठोस आणि काहीतरी ठोस कारवाई करावी की ही खदान बंद होवी, ही आमची गावकऱ्यांची पूर्ण एक अपेक्षा आहे. खदानीविषयी आमचा गावाचा हा मुद्दा आहे की खदानीमुळं खूप जीवितहानी होते. ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जातात आणि धूळ सगळी गावामध्ये येते. तर शासनाला असा आमच्यातर्फे हा विषय आहे की ही खदान बंद व्हावे. खदान कधीपासून सुरू आहे? 2008 पासून. प्रशासन दुर्लक्ष करते? हो, दुर्लक्ष. तुम्ही ग्रामसभेमध्ये ठराव केलेला आहे का? हो, केल्या 2 वेळा झाले, 2019 आणि 2024. त्याच्याबाबत तुम्हाला काय उत्तर किंवा काय उत्तर वितर काय भेटलं नाही आम्हाला. कधी केलेलं आहे ठराव? 2019 आणि 2024. पहिली गोष्ट म्हणजे कोपऱ्याची वाडी ही आमच्या जागेत बसलेली आहे. आम्ही उद्या जर एक्शन केले तर ते खाली करता येईल आम्हाला, पण आम्ही कोणाच्या गरिबाला त्रास देत नाही, पहिली गोष्ट. आणि त्यांच्या सगळ्या लोकांना मी विचारलेलं आहे, वयस्कर माणसांना, ते म्हणतात आमची अजिबात तक्रार नाही, परवानगी सुद्धा घेतली नाही असा सुद्धा आरोप आहे. आमच्याकडे A to Z परवानगी आहेत, कलेक्टरची लीज आहे, पोल्युशन बोर्डाची परमिशन आहे, नंतर पर्यावरणची परमिशन आहे. आणि त्याच्यानंतर हे हजरे बसतात म्हणून सांगितलं तर कलेक्टरने IIT लेटर दिला, IIT फुल टीम आली आणि त्यांनी सगळं चेक केलं, बिलकुल हजरे बसत नाहीत. हे ब्लॅकमेलिंगचे कामं चालू, का जमिनीपासून 150 फूट हाईट वर आहे आमची,
खदान ग्रामपंचायतीमध्ये ठराव झाला होता, त्यामध्ये तुम्ही उत्तर दिले नाही असं देखील नाही, त्यांना उत्तर दिलेलं आहे, ते शिक्क्यासकट आमच्या प्रूफ आहे आमच्याकडे. पण याच्यामध्ये सगळं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ब्लॅकमेलिंगचं काम चालू झालेलं आहे पैसे काढण्यासाठी, बाकी दुसरा उद्देश काही नाही. आणि अशा लोकांना आम्ही काय पैसे देऊ शकत नाही, हा आमचा मेन उद्देश आहे, बाकी काही नाही. आणि कोणालाही आमच्यामुळे त्रास होत नाही, त्रास होत असेल तर मार्ग निस्तारायला आम्ही तयारच असतो आमच्या.